राजा शिवछत्रपती, लेखक श्री बाबासाहेब पुरंदरे, पारायण गीता उपासनी भाग 196। शहाजीराजांचा सहवास महाराजांना वयाच्या 12व्या वर्षानंतर फारसा लाभलाच नाही, तरीही शहाजीराजांचे लक्ष आपल्या मुलाकडे आणि थोरल्या राणीसाहेबांकडे सतत असे। आपल्या हातून जे कार्य घडू शकले नाही ते कार्य आपल्या पुत्राच्या हातून साकार होत असलेले पाहून त्यांना मोठी धन्यता वाटे। राणी जिजाबाई साहेबांबद्दलही त्यांना कौतुक आणि आदरच वाटे। वारंवार पत्रे व माणसे पाठवून आणि वस्त्रालंकार पाठवून ते दोघांचाही प्रेमाने समाचार घेत असत। अवघड प्रसंगी इशाऱ्याचे सल्ले लिहित असत। शहाजीराजांचा एकूण कौटुंबिक पसारा मोठा होता। जिजाबाई साहेबांशिवाय त्यांना तुकाबाई साहेब आणि नरसाबाई साहेब नावाच्या राण्या होत्या। तुकाबाई साहेबांच्या पोटी एकोजी राजे यांचा जन्म 1631 साली झाला। नरसाबाईंच्या पोटी संताजी राजे या नावाचे पुत्र जन्मास आले। याशिवाय राजांना उपस्त्रिया, नाटकशाळा अनेक होत्या। रायभानजी राजे, प्रतापजी राजे, भिवजी राजे व कोयाजी राजे हे राजांचे दासीपुत्र होते। तेही आपापल्या परीने हुशार व शूर होते। त्यात कोयाजी राजे तर मोठे कलाभिज्ञ होते। त्यांना नृत्यकलेचे उत्तम ज्ञान होते। शिवाजी महाराजांचे सख्खे थोरले बंधू कैलासवासी संभाजी राजे यांच्या पत्नी जयंतीबाई साहेब या शहाजीराजांपाशीच असत। त्या फार धार्मिक होत्या। त्यांना एक पुत्र होते, त्यांचे नाव उमाजी राजे। एकोजी राजांचेही लग्न झालेले होते। त्यांच्या राणीचे नाव दीपाबाई साहेब। या फार दूरदर्शी, हुशार व अत्यंत सुस्वभावी होत्या। त्या स्वतः कवयित्रीही होत्या। शहाजीराजांची समाधी एकोजी राजांनी होदिगेरे येथेच बांधली। समाधीवर कानडी लिपीत असा लेख खोदला, श्री शाजी राजन समाधी। समाधीच्या पूजेअर्चेचीही व्यवस्था करण्यात आली। नंदादीप तेवत राहू लागला। या सर्व खर्चाकरिता होदिगेऱ्याच्या शेजारील यरगटनहळ्ळी या गावाची सनद बादशहाने करून दिली। दुःखितांचे सांत्वन करण्याचे खरे सामर्थ्य काळाच्याच हाती असते। मानवाने करायचा तो केवळ कर्तव्याचा विवेक। महाराज थोर कर्मयोगी विचारवंत होते। दुःख झाकून महाराज राजकर्तव्याकडे वळले। सुरतेहून आल्यापासून दिनांक 5 फेब्रुवारी 1664 पासून महाराज राजगडावरच होते। राजगडाच्या ईशान्येस अवघ्या 5 कोसांवर गेले 3 महिने तोफा बंदुकांचा धडाका उडत होता। शाईस्ते खानानी पुण्याहून निघून जाताना मागे ठेवले एका मशहूर राजपुतास, त्याचे नाव महाराजा जसवंतसिंग राठोड। जसवंतसिंहावर सर्वांचा असा रोष होता की तो शिवाजीला आतून फितुरे। केवढा अपमान त्या निष्ठावंत गुलामाचा हा! आपला आणि शिवाजीचा काहीही संबंध नसून शिवाजी आपला पक्का वैरीच आहे हे सिद्ध करण्याची कोशिश जसवंतसिंग करीत होता। त्याने पावसाळा संपल्यावर महाराजांविरुद्ध हालचालीस आरंभ करून एकदम कोंढाणा उर्फ सिंहगड किल्ल्यावर चाल केली। एकदम किल्ला घेणे तर जसवंतसिंहाला या जन्मी तरी अशक्यच होते, म्हणूनच तो गडाला वेढा घालून बसला। इसवी सन 1663 नोव्हेंबर, आणि महिन्या मागून महिने उलटू लागले। गड आपल्या जागेवरच होता, जसवंतसिंहही आपल्या जागेवरच होता। गंमत फक्त अशी घडली की महाराज त्याच्यापासून अवघ्या 3 कोसांवरून सुरतेवर गेले आणि ती जाळून लुटून परत आले। जसवंतसिंहाला कल्पनाही नव्हती याची। तो कोंढाण्याच्या डोंगरावर निष्ठापूर्वक डोके आपटीत बसला होता। जितकी टेंगळे जास्त तितकी निष्ठा जास्त। वेढ्याचा 6वा महिना उजाडला। अजूनही कोंढाण्याची तब्येत अगदी खणखणीत होती। जसवंतसिंग अगदी टेकीला आला। अखेरचा प्रयत्न म्हणून गडावर एकदा प्रचंड हल्ला करण्याची त्यांनी जय्यत तयारी केली। अशा हल्ल्याला म्हणतात सुलतान अढवा। सर्व ताकद एकवटून अखेर एके दिवशी दिनांक 14 एप्रिल 1664 जसवंतसिंहांनी गडावर जबरदस्त सुलतान अढवा केला। जणू रावणाने सबंध हिमालय उचलण्याकरिताच हात घातले। ताकदीची अगदी शर्थ शर्थ शर्थ, पण व्यर्थ व्यर्थ व्यर्थ। गडावरच्या मराठ्यांनी राठोडाचा सुलतान अढवा मारून झोडून उधळून लावला। गडाखाली जसवंतसिंहाचा फार मोठा दारुगोळा होता। तोही एकाएकी भडकला। सारा बारूदखाना खाक झाला। गडावरच्या मराठ्यांनी एल्गार मारून काढल्यामुळे जसवंतसिंहाची फौज परास्त झाली। जिव्हारी झोंबणारा पराभव पदरात पडला। जसवंतसिंहाच्या डोळ्यापुढे आकाश फाटले। गडाखाली तो नाश आणि गडाच्या चढणीवर हा नाश। त्याच्या फौजेत त्याचा मेहणा भावसिंग हाडा हा होता।
सुलतान ढव्यात त्याचाही फार मोठा श्रमसाहसाचा वाटा होता, पण दुर्दैव उभे राहिले, भयंकर पराभव झाला आणि या पराभवाला तू जबाबदार की मी जबाबदार यावर मेवण्या मेवण्यात भयंकर भांडण लागले. जसवंत सिंहाने पराभवाची सारी जबाबदारी भावसिंहावर लोटली. भावसिंहाने जसवंत सिंहावरच आग पाखडली आणि अखेर दोघांनीही कोंढाण्याचा नाद सोडून दिला. पराभव कोणामुळे झाला देव जाणे, कोंढाण्यानेच दोघांचाही साफ पराभव केला. सह्याद्री पुढे आणि मराठ्यांपुढे दोघांनाही हात टेकावे लागले. पण तुझे चुकले की माझे चुकले या मुद्द्यावरच दोघे एकमेकांशी भांडत बसले. भावसिंग आणि जसवंतसिंग बिचारे अखेर हताश झाले. शिवाजीचा सिंहगड जिंकण्याचा 7 महिने धरलेला नाद सोडून देऊन शेवटी एके दिवशी वेढा गोंधळून ते दोघेही मेवणे मेवणे निघून गेले. दिनांक 28 मे 1664. नाद वाया गेला. तिकडे औरंगाबादेस असलेल्या शहजादा मुअज्जमला कसलाच नाद नव्हता, अगदी नादान. अह, त्याला कसलाच नाद नव्हता हे म्हणणे बरोबर नाही. नाद नव्हता कसा, त्याला तर अनेक नाद होते. दारूचा, शिकारीचा, चैनीचा, आळसात आणि आरामात दंग राहण्याचा नसे कितीतरी नाद होते चिरंजीवांना. हे नाद काय कमी मौल्यवान, केवढे किंमतवान. औरंगाबादचा बादशाही खजाना रिकामा होत असे त्यासाठी. उगीच लढाया बिढाया करण्याच्या भानगडीत तो पडत नसे. महाराजांनी सुरत एवढी घुसळून काढून लुटली तरी औरंगाबादेत शहाजाद्याच्या हातातला पेला हिंकाळला सुद्धा नाही. मोगल साम्राज्याची अब्रू मराठ्यांनी फरफटत नेली तरी शहाजाद्याची चैन आणि झोप बिनधोक चालूच होती. त्याच्या गाफीलपणाचा फायदा महाराजांनी दुधात तुपाने हात धुवून घेतला. जसवंत सिंग कोंढाण्याचा वेढा उठवून निघून गेल्यावर 2 दिवसांनी दिनांक 30 मे 1664 महाराज स्वतः कोंढाण्यावर आले. त्यांनी आपला तो अत्यंत प्रिय किल्ला नव्या कौतुकाने पाहिला. त्या उत्तुंग कोंढाण्यावर महाराज उभे होते. त्यांची नजर चहू क्षितिजांपलीकडे जात होती. नव्या मोहिमांचे मनसुबे त्यांच्या मनात शिजत होते. एक एक मोहीम पक्की करून त्यांनी लगेच योजना आखल्या. मोगलांचे सैन्य हताश होऊन परतल्यामुळे सीमा पार स्वैर संचार करावयाचा निश्चय करून महाराजांनी पंख पसरले. महाराजांनी नेताजी पालकरला मोगली मुलखात धुडगूस घालण्यास पिटाळून दिले. आरमार वाट पाहत होते. त्यांनी दर्यासारंगास पश्चिम समुद्रावर शत्रूचे जहाज फिरकू देऊ नका, साफ लुटून आणा, जाळून टाका, बुडवा असे हुकूम पाठवले. ते स्वतः जातीने फौज घेऊन स्वराज्याच्या उत्तर सरहद्दीवर येऊन दाखल झाले आणि आता मराठ्यांच्या भाला तलवारींची पाती मोगल सल्तनतीत खोल घुसू लागली. नेताजींनी मोगल सरदारांना सतावून सोडले. त्याला आवरणे मोगलांच्या ताकदीबाहेर गेले होते. समुद्रावर भगव्या झेंड्याची जहाजे दिसली की शत्रूच्या जहाजांना कंप सुटू लागला. तेथे दयामाया नव्हती. दर्यासारंगाने अरबस्तानाकडे जाणारी जहाजे साफ लुटली. स्वतः महाराज अहमदनगर प्रांतात घुसले. त्यांनी दुसऱ्यांदा अहमदनगर लुटले. पूर्वीही असाच एकदा त्यांनी छापा घातला होता, आता पुन्हा. आणि त्यांनी औरंगाबादेपर्यंत धडक मारली. मोगलांचे हाल मोगलांस माहीत. महाराजांच्या या वायुगतीच्या भराऱ्या मोगल सरदारास सोसवत नव्हत्या. कितीही पाठलाग करा, ठाण्यांचे कितीही बंदोबस्त करा, कितीही फौज असू द्या, महाराजांनी त्यावर झडप घालून डल्ला मारलाच म्हणून समजावे.